नमस्कार, नित्य साधना यूट्यूब चैनल वर मी नरेश खोचे अपने सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। मित्रहो, श्री विष्णूच्या कर्णमळापासून निर्माण झालेल्या शुंभ आणि निशुंभ या दैत्यांनी त्रिलोकी उच्छाद मांडला होता, तेव्हा त्यांचा संहार करण्यासाठी सर्व देवगण आणि ऋषिगण यांनी आदिमाया शक्तीची विविध वाद्यांच्या नादसुरामध्ये आळवणी केली, म्हणजेच गोंधळ घातला। तेव्हापासून हिंदू धर्मात गोंधळाची परंपरा चालू आहे। महाराष्ट्रामध्ये गोंधळाची मोठी परंपरा आहे। मुख्यत्वे श्री तुळजाभवानी आणि श्री रेणुका माता या देवींचा गोंधळ घालण्याची पिढीजात परंपरा आहे। कालांतराने अन्य देवींच्या संदर्भातही गोंधळ घालण्याची प्रथा चालू झाली। मित्रो, कुटुंबातील इतर जीवांना झालेला वाईट शक्तींचा त्रास अल्प करण्यासाठी आघातात्मक नादाने देवी तत्वाला जागृत करून तिला मारक कार्य करण्याचे आवाहन केले जाते। पूर्वापार वास्तुदोषामुळे होणाऱ्या त्रासावर उपाय म्हणून तसेच पिढीजात संक्रमित होणाऱ्या वाईट शक्तींच्या त्रासाला आळा घालण्यासाठी त्या त्या स्तरावर देवीचा मारक तत्वरूपी आव्हानात्मक गोंधळ घातला जातो। मित्रो, यावेळी आघातात्मक तेजरूपी नादाची निर्मिती होऊन या नादाकडे शक्ती तत्वात्मक लहरी आकृष्ट होतात। याचा परिणाम म्हणून वास्तूतील वाईट शक्तींच्या संचारावर बंधन घालून त्याद्वारे वास्तूतील अनेक वाईट शक्तींचे अल्प कालावधीत उच्चाटन होते, तसेच शक्ती तत्वात्मक लहरींचा दीर्घकाळ लाभ मिळण्यास सहाय्य होते। नवरात्रीमध्ये ब्रह्मांडात तेजरूपी शक्ती तत्व कार्यमान असते, त्यामुळे या काळात देवीचा गोंधळ घातल्याने नेहमीच्या तुलनेत जास्त लाभ होतो। मित्रो, पिढ्यानपिढ्या देवी तत्वाची उपासना वसा म्हणून चालत आलेली असल्याने हे गोंधळी देवीचे उपासक म्हणून गणले जातात। यांना शक्तिरूपी गण किंवा दास अशीही संज्ञा दिली जाते। ते त्यांच्या तेजोमय शक्तिरूपी वाणीतून देवीला आवाहन करून तिचे मारक तत्व जागृत करू शकतात। मित्रो, अंगात तेलकट झबला, कपाळावर कुंकू, गळ्यात देवीची प्रतिमा आणि कवड्याची माळ अशा वेशभूषेत असलेल्या व्यक्तीला गोंधळी म्हणतात। देवीचे गुणगान करणाऱ्या व्यक्तीलाही गोंधळी म्हणतात। अंबा मातेचा जय जयकार करत ही व्यक्ती संबळ आणि तुंतुणे या वाद्यांच्या सहाय्याने विविध देवींची गाणी सादर करतात। संबळाच्या तालावर केलेल्या नृत्याला संबळ गोंधळ असे म्हणतात। काही गोंधळी काकडे पेटून गोंधळ घालतात, त्याला काकड गोंधळ असे म्हटले जाते। मित्रो, आजही जवळजवळ सर्व समाजात कोणत्या ना कोणत्या शुभ कार्याच्या प्रसंगी कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी गोंधळ घालण्याची परंपरा आहे। शुभ कार्याच्या वेळी गोंधळी निरनिराळ्या देवतांना गोंधळाला येण्याचे गाण्यातूनच आवाहन करतात। जिथे गोंधळ घालवायचा आहे तिथे पाटावर स्वच्छ वस्त्र अंथरून अष्टदल काढले जाते, किंवा धान्याच्या राशीवर श्रीफळासह कलश मांड, त्यावर ऊसाच्या किंवा ज्वारीच्या 5 ताटांचा मांडव सिद्ध केला जातो, त्याला फुलांच्या माळा बांधल्या जातात, यालाच गोंधळाचा चौक असे म्हणतात। दिवटे पेटवतात आणि ते हातात घेऊन संबळाच्या तालावर गीत आणि नृत्य सादर करतात, हे ऐकताना विशेष आनंद होत असतो। मित्रो, संत एकनाथांनी आपल्या भारुडात गोंधळाविषयी अनेक रचना केल्या आहेत। त्यातील त्यांची प्रसिद्ध तुळजापूरची भवानी आई गोंधळाला यावं, कोल्हापूरची अंबाबाई गोंधळाला यावं, गोंधळ मांडीला आई गोंधळाला यावं, याबरोबरच अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दिना लागुनी, विविध तापांची करावया धाडणी, भक्ता लागोनी पावसी निर्वाणी, आईचा जोगवा जोगवा मी मागेन। संत एकनाथांनी ह्या फार सुंदर रचना केल्या आहे। संत एकनाथ महाराज आपल्या रचनेत म्हणतात की जिला आदी म्हणजे प्रारंभ नाही अशी निर्गुण भवानी माता प्रगटली आहे,
ती मोहरूपी महिषासुराचे मर्दन करणार असून मनुष्याचे त्रिविध ताप दूर करणार आहे. ती भक्तावर प्रसन्न झाली आहे. अशा या आईचा मी जोगवा मागेन, म्हणजे तिच्या कृपेची याचना करीन. मित्रो, गोंधळ्याकडे विविध वाद्य असतात. त्यापैकी संबळ हे अधिक महत्वाचे वाद्य असून त्याच्या समवेत तुंतुणे आणि टाळ वाजवतात. पूर्वीसारखा वेश परिधान करणारे अत्यंत अल्पच गोंधळी महाराष्ट्रात शेष राहिले आहेत. आता काळानुसार त्यांचाही वेश पालटला गेला आहे. तर मित्रो, ही होती देवी पुढे गोंधळ का घालतात याविषयीची विशेष माहिती. अशाच ज्ञानवर्धक, उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा. या व्हिडिओत इतकेच. लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत. तोपर्यंत जय राधे कृष्ण.